नमस्कार मित्रांनो दूर जाऊ नको बाबा पुढचं पाहुल अग्निहोत्र यासारख्या मालिकेतून दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते असतात काळे आस्ताद काळे हे आपल्या स्पष्ट ओळखल्या जातात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील आस्ताद काळे यांनी दोन हजार एकवीस साली अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधलेली आहे बिग बॉसच्या घरात त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली पण तुम्हाला माहित आहे का स्वप्नाली पाटील यांच्या आधी आस्ताद काळे हे एका मुलीसोबत प्रेमात होते व ते तिच्याशी लग्न देखील करणार होते चला तर मित्रांनो जाणून घेऊयात अभिनेते आस्ताद काळे यांच्या होणाऱ्या पहिल्या पत्नीबद्दल तत्पूर्वी आपण जर मराठी या चॅनलला चॅनल केलं नसेल तर नक्की करा आस्ताद काळे यांनी अग्निहोत्र या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले या मालिकेत त्यांनी अभिनेत्री प्राची मते यांच्यासह स्क्रीन शेअर केलेली होती या मालिकेत प्राची मते यांनी मंदिरा हे पात्र साकारले होते त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूपच पसंती दिली खऱ्या आयुष्यात आस्तात काळे व अभिनेत्री प्राचीमते हे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे मात्र यांच्या प्रेमाला नियतीची दृष्ट लागली अग्निहोत्र मालिकेनंतर अभिनेत्री प्राचीमते यांची तब्येत अचानक बिघडू लागली त्यांनी पुढे अभिनय करणं थांबवलं वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी अभिनेत्री प्राचीमते यांना कर्करोगाचे निधन झाले प्राचीला ब्रोन मॅरो कॅन्सर झाला होता तिसऱ्या टप्प्यातच त्यांना तिला या आजाराचे निधन झाले पण उपचारांती प्राची मते यांचे निधन झाले होते अभिनेते आस्ताद काळे हे प्राचीमते मते यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होते व आपल्या जोडीदाराच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे आस्ताद हे खूपच खचले होते बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेते आस्ताद काळे यांनी या, या घटनेचा खुलासा केला व पहिल्या गर्लफ्रेंडच्या निधनानंतर जवळपास पाच वर्षांनी असतात हे पुढचं पाऊल मालिकेच्या सेटवर अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांच्या प्रेमात पडले व त्यानंतर तीन वर्षांनी या दोघांनी लग्नगाठ बांधली आज स्वप्नाली पाटील आणि आस्तात काळे हे सुखाने संसार करत आहे पण आस्तात काळे हे आज देखील अभिनेत्री प्राची मते यांच्या आठवणीमध्ये भाऊक होताना दिसून येतात तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेते आस्तात काळे यांची ही कहाणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया जय महाराष्ट्र